धर्मवीर सिनेमा हा सर्वांना प्रेरणादायी ठरेल. धर्मवीर आनंद दिघे यांनी अनेक वर्ष समाजसेवेचे काम केले, त्यांची आठवण होणार नाही असा एकही क्षण आलेला नाही असं वक्तव्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. आजचा दिवस आमच्यासाठी मोठा दिवस आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी अनेक वर्ष समाजसेवेचे काम केले, अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून दिला, त्यांची आठवण होणार नाही असा एकही क्षण आलेला नाही. त्यांचे कार्य आणि न्याय प्रणाली, त्यांचा जीवनपट या चित्रपट मधून होत आहे. त्यांचे कार्य पोहोचवण्याचे काम या ठिकाणी होत आहे. मुख्य भूमिका प्रसाद ओक यांची आहे. निर्माते मंगेश देसाई, प्रवीण तरडे व इतर सर्वांचे मोठे काम आहे. बाळासाहेबांनी दिघे साहेब यांच्या प्रेरित होऊन आम्ही इथे आहे. युवकांना आणि तरुणांना हा चित्रपट प्रेरणादायी ठरेल. सर्वांना आवाहन करत सर्वांनी हा चित्रपट पाहावा. उद्याची सभा विराट आणि लाखो लोकांना प्रेरणादायी ठरेल. या चित्रपटामध्ये जी रंगभूषा आहे त्यामध्ये खूप मेहनत घेतलेली आहे. क्षितिज दाते हे एकनाथ शिंदे यांची रूपरेषा साकारलेली आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका मी साकारलेली आहे. यामध्ये काम कसे केलं आहे त्याची प्रतिक्रिया प्रेक्षक सांगणार आहेत. गेली 5 दिवस आम्ही झोपलो गेलो नाही. आनंद दिघे आम्ही इथे नाही तर परदेशात फिरणार आहे. गावागावात त्यांनी कार्य केलंय. दिघे साहेबांवर चित्रपट व्हावा आणि ते कार्य माझ्या हातून झालेलं आहे असं वक्तव्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. दिवस खरं म्हणजे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक आनंदाचा दिवस आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा आज शुभारंभ या ठिकाणी होतो आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जे गेले अनेक वर्ष समाजाची सेवा केली, समाजसेवेचं काम केलं, अडले नडले गरजू गरजवंत दुःखी कष्टी दीनदुबळ्यांची सेवा केली आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी त्यांना न्याय मिळवून दिला. त्यांचं जे कार्य आहे खरं म्हणजे आज 20-21 वर्ष झाली तरीसुद्धा आज त्यांची आठवण होणार नाही असा एकही क्षण आमच्या आयुष्यामध्ये आलेला नाही. त्यामुळे त्यांची स्फूर्तीदायक त्यांचं जे काय कार्य त्यांचं कार्य प्रेरणादायी कार्य जे आहे या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून त्यांचं हे कार्य, त्यांची न्यायप्रणाली आणि तात्काळ अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देण्याची त्यांचं काम मंगेश कुलकर्णी आणि त्यांच्या टीमचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो. कारण हा सिनेमा घराघरामध्ये पोचवण्यासाठी ज्यांचं योगदान या ठिकाणी मिळणार आहेत आणि हा सिनेमा तयार करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. आपले माननीय मंत्री महोदय एकनाथजी शिंदे यांची भूमिका मी या सिनेमात केलेली आहे आणि अर्थातच भूमिका किती महत्त्वाची आहे हे मी नव्याने सांगायची आवश्यकता नाही. पण ते सिनेमा पाहून काय वाटतं आहे खरोखर लोकांना हे जाणून घ्यायची फार उत्सुकता आहे मलाही. आत्ता टीममध्ये अर्थात प्रसाद दादा जसं म्हणाला तसं विद्याधर भट्टे काका यांचं सगळं श्रेय आहे मी तसा दिसण्यामागे. पण आता मी खरंच काम कसं केलं आहे याची प्रतिक्रिया मलाही हवीच आहे, तुम्ही सांगा. आणि साहेबांनी कालच सिनेमा पाहिला आहे, त्यांनी कौतुक केलं आहे ही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि कौतुकाची थाप आहे माझ्यासाठी. बघूया आता काय होतं आहे. प्रचंड प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे सिनेमाला आणि साहेबांच्या कृपेने साहेबांच्या आशीर्वादाने तो असाच मिळत राहावा अशी इच्छा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.